अधिकाऱ्याने सांगितलं चेकबुक घेऊन या। चेकबुक आणलं, 5 लाख लिहिले, अधिकाऱ्यांनी सही केली आणि त्याच्या हातामध्ये चेक देऊन टाकला। त्याच्या बापाच्या डोळ्यातून अश्रू आले। मला आठवतंय कोल्हापूरला एक बाई मुसलमान बाई आली होती तिथं छोट्या बच्चूला घेऊन। मला मी तर ओळखतच नव्हतो, पण आपण दिलेल्या पैशामुळे त्या बाईचा बच्चू वाचला। त्या बाईच्या बच्चूचं नाव तिने ठेवलं होतं दुआ दुआ। हे काम आहे आपलं, हेच सरकारने काम केलं पाहिजे। बघतो करतो आणतो दिसतो हे सगळे नको। आणि म्हणून हे गतिमान सरकार आहे, हे काम करणार सरकार आहे। आणि म्हणून रिक्षाची हेटाळणी करत होते, हिनवत होते रिक्षावाला। मगाशी म्हटलो, पण याच रिक्षाने तुमच्या मर्सिडीजला खड्ड्यात घालून टाकलं। हे सर्वसामान्य माणसाची रिक्षा आहे, नादी लागू नका। ही आग आहे, हे सर्वसामान्य लोक रिक्षा टॅक्सी भाजीवाले टपरीवाले चहावाले हे सगळे यांनाच घेऊन बाळासाहेबांनी शिवसेना मोठी केली। आणि म्हणूनच आपण पाहतोय की एका वेगाने पुढे जाती आहे। आज ज्यांना ज्यांना तुम्ही हिणवता ते तेवढ्याच द्वेषाने काम करताय। आणि म्हणून आम्ही काम करत राहू, तुम्ही आरोप करत राहू।